Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। अरे देवा, मी कुकर मध्ये पाणी घालायचंच विसरले। काय बोलला तुम्ही? कुकर मध्ये पाणी टाकायला विसरलं? नेहा नेहा, तू ऐकतेस नाही काय बोलतायत? तू माझ्या बेगुचूची अवस्था बघतेस ना तू नेहा? ओके बेबी ओके। किती कळवळतोय माझा मुलगा बघताय का तुम्ही? कुकर कसा लावायचा हे सुद्धा कळत नाहीये का तुम्हाला? बघताय ना तुम्ही? नाही हो, तसं नाहीये। नेहा आई वडिलांसारखं मानते तुम्हाला। तुम्हाला कोणी काही बोललं, तुमच्याशी काही वाईट वागलं तर सहन होत नाही तिला। आणि पिकुचू तर मुलगा आहे माझा। तुमच्या बेजबाबदारपणामुळे त्याचा जीव गेला असता तर काय केलं असतं मी आई म्हणून? तुम्ही मला सांगा ना, मी काय केलं असतं? हो माय बेबी, इट्स ओके ओके ओके। डॉक्टर येत आहे, हा मान्य आहे मला। आहे माझा मुलगा थोडं चाललड, थोडं खोडकर, पण म्हणून इतकं दुस्वास करायचा का त्याचा? नाही काकू, तसं काही नाहीये। नाही कळतंय मला, मी हा कळतंय माझ्या पिकुचूमुळे होत असेल यांना त्रास, पण म्हणून चुकून पाणी घालायचं राहिलो कुकर मध्ये। काही एक्सप्लेनेशन देऊ नका तुम्ही मला। उलट मी मान्यच करते की तुमची काहीच चूक नाहीये। तुम्हाला पिकुचू आवडत नाही ना, मग तो आता इथे नाही राहणार। तुम्ही या घरात राहायला आलात की नाही तर तुम्ही मजेत राहा, पण हा इथून जाणार। काकू प्लीज, नाही तुम्ही थांबा। फक्त जे झालं त्याची मी माफी मागते काकू, प्लीज तुम्ही कुठे जाऊ नका। किती वेळा माफी मागणार आहेस तू नेहा? या एका गोष्टीची माफी मागतेस तर यानंतर दुसरं काही होणार नाही कशा भरून? यानं काकू ना ठीक आहे, त्यांना एक वेळ सांगितलं तर लक्षात तरी राहील, पुढे करणार नाहीत। पण यांचं काय, बंडू काकांचं काय? ते पुन्हा विसरले आणि पुन्हा काहीतरी गोळ झालं। हा माझ्या पिकुचूच्या जीवाचा प्रश्न। मुलाला लागलं ना, थोडं जरी लागलं ना तरी आईला खूप दुखत अग। पण यांना काय कळणार, यांना कुठे मूल? ज्यांना मूल आहे ना त्यांनाच कळतंय। त्याला त्रास झाला की मला त्रास होणार, त्यापेक्षा तो इथे न राहिलेलाच बरा। नाही काही खरंच, तुम्ही राहायते म्हणजे तुमच्या मानलेल्या मुलीच्या सासरच्यांकडून आदरातिथ्य करून घ्या, व्यवस्थित राहा, माझं काहीच म्हणणं नाहीये। पण माझा मुलगा इथे नाही राहू शकत। आणि नेहा, मी तुला काय बोलणार, तू या घराची मालकीण आहेस, त्यामुळे तू जे ठरवशील ते होणार आहे या घरात। Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।